बे आशा का झालं बे कायले नाचताय फालतू? अरे PSI चा रिझल्ट लागला येड्या प्रिलिमचा, PSI चा प्रिलिमचा रिझल्ट लागला। आता कोणता मित्र पास झालेला तुझा? अरे मित्र नाही येड्या, मीच पास झालो, मी पास झालो येड्या। खरं सांगून राहिला का मजा करू राहिला आमच्यासोबत तू? अरे खोट कशाला, खरंच सांगायलो 45 मार्क पडले मला। म्हणजे काठावरच पास झाला तू? ए काही का असना, अरे परीक्षा मारली फाट्यावर, पास झालो काठ्यावर। अरे काही का असना ते येड्या, अरे 5 वर्षांनी पहिली प्रिलिम्स निघली येड्या, फेल्युअर मधला सक्सेसफुल हे नाव सार्थक झालं ना येड्या। ए तुतरे आशा, नाचू नको बोल जास्त, नाही तर तोंडात माती जायची गपकन। बाबा प्रिलिम्स निघली, माझी प्रिलिम्स निघली, आनंद तर होणारच ना बाबा, आनंद तर होणारच ना। ए आनंद जरा कमी ठेव बापा, हे म्हणजे कसं झालं की पोरगी पाहायला जायच्या आंधीत आणि म्हणजे स्वप्न पाहिल्यासारखं झालं ना रे हे। म्हणजे काय बाबा, आय डोंट अंडरस्टँड। बे अंडरस्टँड नाही बे, अंडरस्टँड राहते ते अंडरस्टँड। तेच ते ना भाई, तेच ते। नाही नाही ए बाळा थुतऱ्या, तेच ते म्हणू नको बरं, अंडरस्टँड वेगळी आणि अंडरस्टँड वेगळं। अंडरस्टँड अंडरस्टँड म्हणशील तर लोक खेटराना आणतील बरं। बरं ते अंडरपॅन्टचं सोडा, ते हनीमूनचं काय म्हणू लागले तुम्ही बाबा? अरे दंगऱ्या बाळा, अरे आत्ता शिकते पुरी निघाली, अजून मेन्स बाकी आहे, अजून मग इंटरव्ह्यू, मग ग्राउंड, आणि त्या मेन्समध्ये इंग्रजीचा पेपर असते बाळा, आणि तू अंडर पॅन्ट पाहता तू इंग्रजीच्या पेपरमध्ये पास होशील असं म्हणलं तरी काही वाटत म्हणून म्हणलं। अहो मग इंग्लिश सुधारण्यासाठी काय करू ते तरी सांगा ना बाबा। अरे इंग्रजी पेपर वाचायचे, पुस्तकं वाचायचे, ते तावेल का नावेल असते ते वाचायचं, आणि इंग्रजी पिक्चर पण पाहायचे का? नाही ते तू नको करू। म्हणजे तुम्ही इंग्रजी पिक्चरच्या नावाखाली कोणते पिक्चर पाहता ना ते मला चांगलंच माहिती कळालं का? ते इंग्रजी पिक्चरचं काम मी करतो, तू इंग्रजी पेपर वाच। पण बाबा इंग्रजी पेपर मधल्या शब्दांचे अर्थच कळत नाहीत ना मला, मग वाचून काय फायदा, सगळं पालत्या घागरीवरून पाणी येना ते। अरे मग डिक्शनरी वापरायची ना दंगरिया, त्याच्यातले पानं काय चिवडा खायसाठी येतं काय डिक्शनरीतले? अहो पण प्रत्येक शब्दाचा अर्थ डिक्शनरी मध्ये शोधायचा म्हणजे सगळा वेळ त्याच्यात जायचा ना बाबा, मग अभ्यास कधी करू मी? अबे अबे तर यू डिक्शनरी ऍप वापर ना बे। काय यू डिक्शनरी ऍप? अरे हे काय असतं येड्या? अबे हे बाय यू डिक्शनरी ऍप आहे ना ते ओपन करायचं। हे बाय यू डिक्शनरी ऍप एकदा आपण समजा ओपन केलं, ते ॲप ओपन केलं का राईट साईडले तिथं कॅमेराचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं का असा स्क्वेअर येते, त्या स्क्वेअरमध्ये फक्त इंग्लिश शब्द स्कॅन करायचा, तो शब्द असा स्कॅन झाला का गप्पणारे त्याचा मराठीतून अर्थ येते। हे वय आता शब्द आहे सोल्युशन, त्याचा अर्थ लगेच उपाय। आता तू कोणताही शब्द त्या स्क्वेअरमध्ये आण, त्याचा मराठीतून ताबडतोब तिथं अर्थ येते, म्हणजे शब्द तुले टाईप करायची बी जरूरत राहत नाही बाबू, फक्त त्या स्क्वेअरमध्ये तो शब्द स्कॅन झाला का त्याचा मराठीतून अर्थ येते। तर असा आहे यू डिक्शनरी ॲप, इंग्लिश एकदम परफेक्ट होऊन जाते आपली। अरे मग आधी सांगायचं ना येड्या, आता तर मला लगेच डाउनलोड करावं लागेल हे यू डिक्शनरी ॲप। अरे जिव्या, अरे तू बी ते यू डिक्शनरी डाउनलोड कर येड्या। बरं आता तर तुझ्या इंग्रजीची बी सोय झाली, आता तू प्रिलिम पास झालाच आहे, तर काही मटन गिटन काही चारखी रे, माझ्या पोटात लयच कावळे वळडायलेत रे माहिती, चारखी मटन गिटन। अहो चला ना बाबा, आता प्रिलिम्स निघली म्हणल्यावर मटन काय लय मोठा विषय आहे का, अभी तो पार्टी करेंगे, पार्टी बोले तो बजा।